आमचे एक सबस्क्रायबर यांनी प्रश्न विचारला होता की कॅल्शियमसाठी काहीतरी आम्हाला सांगा कॅल्शियम वाढण्यासाठी आम्हाला काहीतरी सांगा ज्या वेळेला एखादी व्यक्ती कॅल्शियमचा विचार करते त्यावेळेला त्याच्या मनामध्ये कुठेतरी पाठीमागे हाडांच्या मजबूती संबंधातच प्रश्न असतो पण सध्या बोलीभाषेमध्ये कॅल्शियम हे बोललं जातं कारण आपल्याला काय वाटत असतं की माझे पाय दुखत आहेत माझा हात दुखतो आहे माझी मान दुखते तर मला कॅल्शियमची कमी आहे आणि मग आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या खायला सुरू करतो आणि मोकळे होतो पण आपल्याला नक्की माहीत आहे का की ज्या वेळेला कॅल्शियम कमी होतं शरीरामध्ये किंवा हाडांमध्ये ठिचुळता वाढत जाते त्यावेळेला नक्की शरीरामध्ये काय बदल होतो हे आपल्याला माहीत आहे का तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे की कॅल्शियमचं हा नक्की प्रकार काय आहे आणि हाडांची मजबूती टिकवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिलं मी या ठिकाणी कॅल्शियमचा वापर किंवा कॅल्शियम वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ह्या उपायापेक्षा मी तुम्हाला एकच सांगेन की जो मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी किंवा हाडं ठिसूळ न होण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे ठीक आहे तर सर्वात पहिलं आपण बघूया की कॅल्शियमचं मेटाबॉलिझम शरीरामध्ये कसं होतं ठीक आहे तर कॅल्शियम जे असतं हे सगळं कुठे स्टोअर असतं तर हाडांमध्ये स्टोअर असतं म्हणजेच काय तर हाडांमार्फतच याचं मेटाबॉलिझम होणार आणि हे कॅल्शियमचं जे मेटाबॉलिझम असतं ते भरपूर प्रकारे होतं जसं की आपली थायरॉइड ग्लँड असते ही जी थायरॉइड ग्लँड जी असते त्याच्या पाठीमागे पॅराथायरॉइड ग्लँड असते म्हणजे आणखीन छोटी एक ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड ही सर्व हे कॅल्शियमचं मॅनेजमेंट करत असते त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं जे मॅनेजमेंट असतं ना हे किडनी करत असते आता तुम्ही म्हणाल कॅल्शियम हाडं आणि किडनी हे कुठून आलं तर हीच तर गंमत आहे की कि किडनी हा खूप महत्त्वाचा भाग आहे कॅल्शियमचा ॲब्झॉर्ब्शन होण्यासाठी मित्रांनो तुम्हालासुद्धा माहीत असेल की ज्या वेळेला एखादं बाळ होतं त्या बाळाला ते, ते डॉक्टर सांगतात की ह्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवा आता उन्हाचा आणि हाडांचा काय संबंध हे आपल्याला माहीतच आहे उन्हामध्ये बाळाला ठेवलं किंवा कोवळ्या उन्हामध्ये बाळाला ठेवलं की त्याला चांगल्या प्रकारे ऊन मिळतं आणि त्याची हाडं मजबूत होतात हे आपल्याला माहीतच आहे मित्रांनो फक्त बाळासाठी हे उपयोगी नसतं तर मोठ्या माणसांसाठी सुद्धा हे उपयोगी असतं त्याला कोवळं ऊन मिळालं पाहिजे किंवा ऊन मिळालं पाहिजे बऱ्याच वेळेला होतं काय की बऱ्याच गृहिणी असतात या गृहिणी घरीच असतात बाहेर कधी जाण्याचा विषय येत नाही सामान पण बाहेरून आणलं जातं त्याच्यामुळे हे असतात आणि ह्यांचा आणि उन्हाचा बऱ्याच वेळेला संबंध येत नाही किंवा काही तरुण मुलंसुद्धा असतं की जे फक्त कारने ट्रॅव्हल करतात कारने उतरतात ऑफिसमध्ये जातात ऑफिसमधून घरी येतात मग उन्हाचा काही संबंध येत नाही अशा वेळेला हाडांमध्ये ठिसूळपणा येण्याची शक्यता खूप जास्त असते आता का कशी ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या वेळेला उन्हाची किरणं सूर्याचे किरणं आपल्या स्किनला जातात त्या स्किनला ज्यावेळेला लागता, ते लागतात त्यावेळेला स्किनमध्ये एक एन्झाईम सिक्रेट होतं ते एन्झाईम किडनीकडे जातं किडनीमध्ये गेल्याच्यानंतर त्याचं पूर्ण मेटाबॉलिझम केलं जातं आणि मग त्याच्यापासून तयार होतं विटॅमिन डी थ्री विटॅमिन डी थ्री हे ज्या वेळेला बनतं त्यावेळेला ते व्हिटॅमिन डी थ्री हे किडनीमध्ये बनवून ब्लडमध्ये जातं ब्लडमधून ते आपल्या इंटेस्टाईनच्या इथे येऊन थांबून राहतं कुठे इंटेस्टाईनच्या इथे म्हणजे स्टमकच्या इथे किंवा आपलं पुनर्जी अन्न व संस्था असते त्या ठिकाणी येऊन ते थांबून राहतं ज्या वेळेला आपण कॅल्शियमचे पदार्थ खातो ज्या वेळेला कॅल्शियमने संपूर्ण असलेला असा आहार आपण घेतो त्यावेळेला त्या, त्या आहारामधलं कॅल्शियम जे आहे हे रक्तामध्ये ॲब्झॉर्बशन करण्याचं जे काम असतं ना हे विटॅमिन डी थ्री करतं किंवा विटॅमिन डी जे आपल्याला माहीत आहे जे आपण रोजच्या बोलीभाषेमध्ये बोलत असतो ते जे काम आहे कॅल्शियम ॲब्झॉर्बशन करण्याचं हे व्हिटॅमिन डी करतं आता मला सांगा तुम्ही जर कॅल्शियमचे टॅबलेट घेत असाल किंवा कॅल्शियमयुक्त असा आहार घेत असाल तरीसुद्धा तुमचं कॅल्शियम वाढेल का जर व्हिटॅमिन डी नसेलच तर त्याच्यामुळे तर विटॅमिन डी हे असणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी कॅल्शियम वाढण्यासाठी किंवा तुमच्या शरीरामध्ये हाडांचा ठिजूळपणा नाही होण्यासाठी सर्वात पहिले उन्हाचा संबंध येणं गरजेचं आहे मित्रांनो ह्याच्यापेक्षाही सखोल आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो असा की याच्यामध्ये असं सांगितलेलं गेलेलं आहे की हाडं म्हणजेच अस्थिधातू धातूची धा जी उत्पत्ती होते म्हणजे अस्थिधातू जो तयार होतो हा मेध धातूपासून होतो तुम्हाला माहीतच असेल मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की शरीरामध्ये सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि मग शुक्र तर मेध नंतर जो धातू बनतो तो, तो म्हणजे अस्थिधातू असतो तर अस्थिधातूची उत्पत्ती जी असते ना ही मेध धातूपासून बनते आता तुम्ही म्हणाल की मेदधातू तर हे फॅट आहे या फॅटचा आणि ह्या अस्थिचा काय संबंध तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मी मगाशी सुद्धा तुम्हाला बोललो होतो की मेद धातूचा आणि अस्थिधातूचा हा खूप संबंध आहे आणि मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की आयुर्वेदामध्ये आणखीन सखोल विचार केला आहे आता मेध धातू हा अस्थिधातूला बनवण्यासाठी कारणीभूत ठरतो त्याच्यामागचं कारण असं आहे कारण मेदधातूचे जे मूल सांगितलं आहे म्हणजे मेदधातू जिथून बनतो मग मेधधातूचे जे मूल आहे ते आहे किडनी हो मित्रांनो मेदधातूचं जे मूल सांगितलं आहे मेध धातूचं जे मेटाबॉलिझम होत असतं हे किडनीमध्ये होत असतं आणि याच किडनीमध्ये अस्थिधातूचंसुद्धा कुठेतरी कनेक्शन आहे हे आपल्याला मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून समजतंच पण आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की ज्या वेळेला अस्थिधातू बनायचा असेल त्यावेळेला मेदधातूची मदत लागते आणि मग ही मेधधातूची मदत कशी लागते तर मेदधातू जे मूल आहे ते किडनी आहे म्हणजेच आपल्याला विटॅमिन डी जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितले जर आपल्यामध्ये हाडांमध्ये ठिसूळपणा आलेला असेल आणि आपल्याला कॅल्शियम घेऊन तर फायदा नाही आहे मग आपल्याला व्हिटॅमिन डी पण घ्यायला पाहिजे मग आपण आपल्याला ही औषधं खायची नाही आहेत आपल्याला घरगुती काहीतरी करायला करायचं आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे तर एकदम सोपा उपाय आहे आयुर्वेदामध्ये असं शा सांगितलेलं आहे की मेध धातू जो असतो त्याच्यापासून अस्थिधातू बनतो मग हा अस्थिधातू बनताना त्यांनी अशी एक प्रोसिजर सांगितलेली आहे की ज्यावेळेला धातूमधला स्निग्धांश शोषला जातो त्यावेळेला अस्थिधातू बनतो आता हा स्निग्धांश ज्यावेळेला जा शोषला जातो त्यावेळेला धातूला कठोरता निर्माण होते आणि त्याच्यामुळे हा अस्थिधातू बनतो मग अस्थिधातू बनण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आयुर्वेदामध्येच आयुर्वेदातल्याच ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की दूध जे असतं दूध दुधाबरोबर जर एखादी कडू अशी गोष्ट घेतली म्हणजे दुधाचा शिरपाक करण्यासाठी सांगितलं आहे शिरपाक म्हणजे काय तर कडू अशी गोष्ट दुधामध्ये उकळवली तर त्याच्यापासून जे दूध तयार होणार आहे ते आपण जर घेतलं तर त्याच्यापासून हाडांचा ठिसूळपणा कमी होणार आहे आणि मित्रांनो मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मा हे भरपूर वेळा वापरलेलं आहे आणि भरपूर रुग्णांवरती वापरलं आहे माझ्यासारख्या अनेक वैद्यांनी हा नियम वापरून अनेक पेशंटला ठीक केलेलं आहे तर तुम्हाला दुधामध्ये कुठली वनस्पती टाकून हाडांचा ठिसूपणा कमी करता येईल हे मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो गुडूची नावाची एक वनस्पती आहे त्याला अमृतासुद्धा म्हणतात ही जी गुडूची वनस्पती आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये नाव आहे टिनोस्पोरा कार्डिओफोलिया हे त्याचं लॅटिन नेम आहे तर टिनोस्पोरा कार्डिओफोलिया म्हणजेच गुडूची ही वनस्पती जर तुम्ही दुधामध्ये टाकली दुधामध्ये टाकून ती उकळवली आणि ते दूध जर दररोज सकाळी उपाशीपोटी घेतलं तर तुम्हाला कॅल्शियमचा कमतरता कधीच भासणार नाही तुमच्या हाडांमध्ये ठिसूळता पण कमी होऊन जाईल आणि हाडं एकदम अशी मजबूत बनतील आणि समजा या हाडांमध्ये ठिसूळपणा आल्यामुळे जर सांधे दुखत असेल तर तेही या वनस्पतीने कमी होतील कडू काहीतरी टाकायचं म्हणून काहीही उचलून टाकलात कारलं दुधामुळे टाकलं तर नाही चालणार कडू टाकायचं असेल तर अशा अनेक वनस्पती आहे पण ही गुडूची नावाची जी वनस्पती आहे ही सर्वात सेफ आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्या हाडांची काळजी घ्यायची असेल तर गुडूची नावाची वनस्पती दुधामध्ये टाकायची म्हणजे एक कप दुधामध्ये एक चम्मच गोडूची पावडर टाकायची दूध उकळवायचं आणि ते दूध नंतर गाळून ते दूध सकाळी उपाशीपोटी प्यायचं असं केल्याने तुमच्या हाडांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मजबूती येऊन जाईल तुम्हाला जर त्या हाडांच्या ठिसूळतेप्रमाणे दुखत असेल तर तेही कमी होऊन जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासंबंधात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवीन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा